अध्यक्ष महोदय काय चुकीचं आहे या ठिकाणी सभागृहात सभागृहात जे सदस्य बोलत असेल त्याला प्रथा परंपरेनुसार ते खरं आहे असं धरून आपण पुढे चालतो जेव्हा त्या या ठिकाणी मांडतात की उत्तराला त्यांची हरकत आहे तर आपण कसं काय म्हणू शकतो चुकीचं आहे नाही नाही एक मिनिट माननीय मंत्री आदरणीय सन्माननीय सदस्य देवानते फरांदे यांनी उत्तराला हरकत घेतली उत्तर ज्या महापालिकेकडून आलंय ज्यांनी उत्तर दिलंय त्याच्यावर काय कारवाई करणार हे माननीय मंत्री महोदयांना विचारलं हा अधिकार नाही आहे त्यांचा ज्या महानगरपालिकेतून ज्या क्षेत्रातून त्या येतात ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात ज्याची सगळी त्यांना माहिती आहे जर त्या बाबतीत उत्तर चुकीचा अधिकारी देत असतील आणि त्याच्यावर जर सभागृह त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई करणार नसेल तर हा पूर्णपणे अन्यायकारक आहे माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्या उत्तर जे उत्तर चुकीचं दिलं गेलंय त्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन अशा प्रकारच्या अनेक वास्तू मुंबई महानगरपालिकेमध्ये अशाच पडून आहेत त्या वास्तूंच्या अध्यक्ष महोदय काय चुकीचं आहे या ठिकाणी सभागृहात जे सदस्य बोलत असेल त्याला प्रथा परंपरेनुसार ते खरं आहे असं धरून आपण पुढे चालतो जेव्हा त्या या ठिकाणी मांडतात की उत्तराला त्यांची हरकत आहे तर आपण कसं काय म्हणू शकतो चुकीचं आहे त्यांनी उत्तर दिली आता सर्व माझा तो पहिला प्रश्न माननीय मंत्री अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी जर आपण बघितली तर नाशिक महानगर पालिकापुरती मर्यादित होती त्याची देखील आकडेवारी माझ्याकडे आहे पण हा मुद्दा फक्त नाशिक महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही तर मुंबई महानगरपालिकेसह ज्या 27 महानगरपालिका इतर त्यांच्याशी देखील निगडीत आहे आणि मी एवढं सकारात्मक सांगितलं तिन्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून की अधिसूचनेमध्ये जे काही आकडेवारी आलेली आहे जे काही दर ठरवले गेलेले आहेत त्याच्यापेक्षा देखील शासनाला दर कमी करून रिलॅक्सेशन द्यायचं आहे तर मला असं वाटतं की एवढं सांगितल्यानंतर आणि त्याच्यावर परत असं सांगितलं की आर्थिक भार हा फायनान्सनं काही जे रिमार्क्स मारलेले आहेत त्याच्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांना एक व्यापक बैठक घेण्याची विनंती देखील केली जाईल आणि अधिवेशन संपायच्या अगोदर या बैठकीचं आयोजन केलं जाईल त्याच्यामध्ये जर नाशिकमधली आकडेवारी पाहिजे असेल तर 10,075 मिळकती आहेत 195 मिळकती नाममात्र दराने दिलेल्या आहेत 169 विनामूल्य दिलेल्या आहेत 22 कराने दिलेल्या आहेत 75 अंगणवाडीला दिलेल्या आहेत 59 धार्मिकला दिलेल्या आहेत जसं ह्यांना हा बेनिफिट मिळणार आहे तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महानगरपालिकेमध्ये असणारा सगळ्यांना मिळणार आहे.